अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 2 फेब्रुवारी आशा दिवस पंचायत समितीच्या वतीने साजरा करण्यात आला। तसेच या आशा दिनी आशा सेविकांच्या वतीने करण्यात येणाऱ्या कार्याचा गुणगौरव करत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला। या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे, पंचायत समिती बी डी ओ ईश्वर गोयल, पंचायत समिती सभापती प्रतिभा पाटील, उपसभापती लोखंडे, पंचायत समिती सदस्य तसेच सर्व आशा सेविका उपस्थित होत्या। इथं झालेले सर्व मान्यवर आणि आपल्या आशाताई यांना माझा नमस्कार। आज आपला एवढा आनंदाचा दिवस आहे की आपण म्हणजे एवढ्या उत्साहाने लवकर सगळे घरचे काम आवरून आपण प्रत्येक वेळेस जसं बाहेर जातो तसं आज पण आलेले आहे आणि आपल्या सर्व ताईंच्या चेहऱ्यावर आनंद आज दिसत आहे। आज 2 फेब्रुवारी आशा डे साजरा करण्यात आलेला आहे हे आपल्याला मॅडमांनी खूप म्हणजे 4-5 दिवस आधी सांगितलेले आहे। सर्व इथं जमलेले आपल्या आशाताई खूप दिवस झाले आकृतीने या दिवसाची खूप दिवस झाले वाट बघत आहे आणि सर्व आज आनंदी दिसत आहे। तसंच आज आशा डेच्या दिवशी मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की आपलं आज रविताला मी खूप कौतुक केलेलं आहे। तसंच आपण व्यवस्थित काम करतोय त्याच्यामुळे आपलं एक कौतुक झालेलं आहे। असंच काम आपलं पुढे पण राहू द्या आणि व्यवस्थित आपल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांशी अशीच म्हणजे व्यवस्थित प्रेमाची वागणूक राहू द्या। आपले गट प्रवर्तक, आरोग्य कर्मचारी, MBW सुपरवायझर सर्वांशी आपले संबंध, तसेच अंगणवाडी सेविका यांच्याशी सुद्धा व्यवस्थित संबंध राहू द्या। आनंदाने काम करा आणि यापुढील आपली प्रगती स्वतःची पण करा आणि आरोग्य खात्याला आपल्यापासून काही त्रास होणार नाही। तसेच गावातील सर्व आरोग्य कर्मचारी आणि आपले गावातले सर्व ग्रामस्थ यांची पण व्यवस्थित सेवा करा आणि आपल्यावर कोणी असं बोट ठेवणार नाही अशी जागा म्हणजे काम व्यवस्थित करा आणि आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं पण आपण वागू नका। एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छिते। त्याचप्रमाणे आपल्याशी खांद्याला खांदा लावून काम करणारा विभाग म्हणजे महिला बाल कल्याण विभाग, अंगणवाडी सेविका, मदतनीस ह्यानेही आपल्याला कामकाज करत असतात। त्याचप्रमाणे आपल्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना नंतर कार्यक्रमानंतर बाहेर जाणं फार गरजेचं आहे। त्यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी आशा सेविका की ज्या अत्यल्प कामावर आधारित मोबदला घेऊन कामकाज करतात त्यांना प्रोत्साहनपर 2 शब्द बोलावे अशी त्यांना विनंती। आज आशा दिवस आहे, आज 2 फेब्रुवारी, त्यानिमित्त सर्व जमलेल्या सर्व आशा आणि गट बरोबरतात, त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे आपले जिल्हा परिषद सदस्य अमित भाऊ देशमुख, पंचायत समिती सदस्य आपले रमण भाऊ चौधरी, आपल्या तालुक्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनवणे सर, त्याचप्रमाणे मिसेस सोनवणे मॅडम, त्याचप्रमाणे आलेले सर्व आपले आरोग्य कर्मचारी आणि ANM। आज आता सांगितल्याप्रमाणे की आज आशा दिवस आहे, आशा दिवसाचा जेव्हापासून तुमची नेमणूक झालेली आहे तेव्हापासून आरोग्य सेवेत फार बदल झालेला आहे, बरोबर आहे ना? फार बदल झालेला आहे कारण की तुम्ही प्रत्यक्षात त्या गावात काम करताय। आता आमचे सहकारी त्यांनी सांगितलं की तुमचा कामकाजाचा जो मोबदला असतो तो कमी आहे, पण खरोखरच शासन त्यावर विचार करत आहे, त्या मोबदल्यात तुमचं मानधनात वाढ होईल ही आम्ही अपेक्षा करतोय आणि तुमचं जे कामकाज आहे ते फार चांगल्या पद्धतीने तुमचं जे समन्वय आहे जो समन्वय आरोग्य विभाग असेल, महिला बाल कल्याण विभाग असेल किंवा शिक्षण विभाग असेल या संबंधित सगळ्या शिक्षण विभागाचे आणि किंवा ग्रामविकास विभाग असेल या विभागात आपण काम करत असताना सर्वांचा समन्वय साधून तुम्ही काम करत आहात। जसं सरांनी आता सांगितलं की आमच्या अंगणवाडी ताई नंतर मदतनीस असेल हेही तुम्हाला पूर्ण सहकार्य करतात, आरोग्याचे ANM असतील, MBW असतील, अजून काही मेडिकल ऑफिसर असतील, सर्व टीम आपल्यासोबत असते नेहमी। पण तुम्ही कामकाज करत असताना जेव्हापासून आज तुमची नेमणूक झाली तेव्हापासून मला असं वाटतंय की तुमचं फार
काम छानपणे आणि एकदम सुरळीत चाललंय. म्हणजे आरोग्य डिपार्टमेंटचं काम तुम्ही कमी केलेलं आहे आम्हाला. म्हणजे अगोदर जो ताण होता आमच्याकडे कर्मचारी कमी, म्हणजे गाव स्तरावर फक्त ANM किंवा MPM देऊन त्यांचंही कुठेतरी वार ठरलेला होता. त्या वार प्रमाणे त्यांचं लसीकरण व्हायचं, त्यांचे व्हिजिट व्हायच्या. पण तुमच्या नेमणुका झाल्यापासून आम्हाला तो त्रास नाही आहे, कारण की तुम्ही प्रत्यक्ष त्या गावात आहे, प्रत्यक्ष प्रत्येक कुटुंबाला तुम्ही ओळखत आहात. त्यामुळे एक चांगला काम आज तुम्ही करत आहात. आज तुम्हाला सर्व आशा दिनाच्या सर्व भगिनींना आम्ही शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. विश्वास आरोग्याचं दैवत आणि त्याचप्रमाणे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राचं दैवत असणाऱ्या धन्वंतरी देवता, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य मान्यवर आणि इथे उपस्थित असलेले सर्व अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते आणि आपण सर्व, आपणा सर्वांना सर्वप्रथम मी आशा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या वक्तव्यास सुरुवात करतो. आपण प्रत्येक जण विविध क्षेत्रांमध्ये काम करत असतो, कोणी शैक्षणिक क्षेत्रात, कोणी आरोग्याच्या क्षेत्रात, तर कोणी वैद्यकीय क्षेत्रात, कोणी सामाजिक क्षेत्रात, प्रत्येका क्षेत्रात कोणी ना कोणी काहीतरी काम करत असतो. मात्र या सर्व क्षेत्रांमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, ज्यांचं कार्य अत्यंत उत्तुंग असे आहे, असे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व सन्माननीय आणि यांच्या कार्यापासून जी प्रेरणा घेऊन आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या आरोग्याची सेवा बजावत आहात असे आपण सर्व, त्याचप्रमाणे यांच्याच मार्गदर्शनाने, यांच्याच तत्वांवर अवलंब करून आपल्या सामनेर तालुक्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी माननीय श्री डॉक्टर सोनवणे सर हे देखील आपलं कार्य अविरतपणे करत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण ANM LHV त्याचप्रमाणे BCM गटप्रवर्तक आणि आपण सर्व आशा ज्यांच्या गुणगौरवाचा आणि सन्मानाचा आजचा हा कार्यक्रम हा सोहळा आपण आयोजित केलेला आहे. खर तर आपल्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांबद्दल जर का बोलायचं झालं तर आपण नेहमी म्हणतो की माणसानं सोन्यासारखं व्हावं, पण मला असं वाटतं की माणसानं सोन्यासारखं होण्याऐवजी परिसासारखं व्हावं, जिथं जावं त्याचं सोनं करून यावं. आणि खऱ्या अर्थानं असा परिस्पर्शी व्यक्तिमत्व आपल्या या आरोग्य खात्याला लाभला तो डॉक्टर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने आणि यांच्याच कर्तृत्वाने. आपण सर्वजण विविध क्षेत्रांमध्ये विविध काम करत आहोत, मात्र आज भारतासमोर ज्या समस्या आहेत त्या फार मोठ्या आहेत, बिकट आहेत. लहान बालकांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत आणि गरोदर मातेपासून ते किशोरवयीन मुलांपर्यंत सर्वच प्रकारच्या आरोग्याच्या समस्या ज्या भारताला भेडसावत आहेत, अशा समस्या आपल्या डोळ्यासमोर ज्यावेळेस आपल्याला येतात आणि बरेचसे जी तळागाळातली माणसं आहे ज्या माणसांना सर्व वैद्यकीय सेवा घेण्याचं ते परवडू शकत नाही किंवा अवाढव्य अशी वैद्यकीय बिले आणि महाग अशी औषधे ज्यांना परवडत नाही, त्यांच्यासाठी शासनाने विविध अशा योजना या आरोग्य खात्याच्या माध्यमातून सुरू केलेल्या आहेत, ज्यामध्ये प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना असेल, त्याचप्रमाणे जननी सुरक्षा योजना असेल, जननी शिशु सुरक्षा योजना कार्यक्रम असेल किंवा मानव विकास कार्यक्रम असेल, NCD असंसर्गजन्य रोग यांच्यावरती उपचारांचा कार्यक्रम असेल, अशा प्रकारची विविध योजना शासन राबवत आहे. मग परिस्थिती प्रतिकूल असो अथवा अनुकूल असो, अशा परिस्थितीत शासन आणि आपण सर्व कामगारांमध्ये जो दुवा बनतो तो म्हणजे आपले जामनेर तालुक्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनवणे आहेत. एक सारी गोष्ट सांगतो तुम्हाला, आपल्या सर्वांमध्ये जे काही सामर्थ्य आहे त्याला प्रोत्साहन देण्याची गरज असते. जोपर्यंत प्रोत्साहन मिळत नाही तोपर्यंत आपल्यामधलं कार्य आपण पुढे आणू शकत नाही. ते प्रोत्साहन मिळण्याची जी गरज आहे, ते प्रोत्साहन देण्याचं महत्त्वाचं कार्य डॉक्टर सोनवणे खऱ्या अर्थानं करत आहेत. एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, एक राजा होता, त्या राजाचं फार सदन असं राज्य होतं, राज्यात सगळे सुख शांती चालली होती. एका दिवशी काय झालं तर शत्रू राजाने त्या राजावरती आक्रमण करायचं ठरवलं आणि शत्रू राजा आपला 50,000 फौज घेऊन समोर आला आणि या राजाजवळचं फक्त 10,000 सैन्य त्या 50,000 सैन्यासमोर आलं. त्यावेळेस तो राजा त्याला म्हणला, प्रधानाला म्हटला, अरे प्रधान आपलं फक्त 10,000 सैन्य आहे, समोर 50,000 मोठी फौज उभी आहे, त्याच्याजवळ हत्ती आहे, घोडे आहे, उंट आहे, तोफखाना आहे, आपल्याजवळ काय आहे, कसा जिंकणार, जिंकू शकत नाही आपण, अरे पराजय होणार आपण, चला आताच माघारी फिरू. तेव्हा प्रधान राजाने म्हटला, महाराज थांबा तर खरं, आधी लढू तर बघू, जिंकलो तर, पण महाराज म्हटले अरे त्यांच्याजवळ 50,000 फौज आहे, आपलं फक्त 10,000 आहे, जिंकूच शकत नाही आपण. तेव्हा तो म्हटला, जर नियतीच्याच मनात आपल्याला विजय द्यायचा असेल तर मग आपण नियतीचा विजय कसा टाळू शकतो.
तेव्हा तो राजाच्या प्रधानाला म्हटला, अरे जर आपण जिंकणार आहोत किंवा हरणार आहोत हे जर का आपल्याला कळायचं असेल तर आधी आपल्याला युद्ध करावं लागेल, आणि युद्ध केल्यानंतर आपण जिंकलो तर ठीक, हरलो तर काय होणार, त्याच्यापेक्षा चल ना आताच माघारी. तो प्रधान म्हटला, नाही आहे महाराज, थांबा, माझ्याजवळ एक कल्पना आहे. महाराज म्हटले, काय? त्या प्रधानानं आपल्या खिशात एक हात घातला आणि खिशातलं एक नाणं बाहेर काढलं आणि त्यानं ते नाणाच्या प्रजेला दाखवलं, समोरच्या सैन्याला दाखवलं आणि सांगितलं, या नाण्याच्या एका बाजूला राजमुद्रा आहे आणि दुसऱ्या बाजूला शिवाचं चित्र आहे. आणि राजाला म्हटला, आता मी हे नाण्याचं वर फेकतो, हे नाणं वर जाईल खाली येईल, आणि जर सिंहाचं चित्र पडलं तर नियतीचा कौल म्हणून आपण विजयी होऊ, आणि जर राजमुद्रा पडली तर तुम्ही म्हणताय तसं आपण परत माघारी जाऊ, म्हणजे आपण हा ना नियतीचा कौल बघू. तेव्हा राजाने होकार दाखवला, सगळी सेना जमली, राजा आला, प्रधान आला, तो मध्यभागी उभा राहिला आणि प्रधानानं ते नाणं वर फेकलं, ते नाणं वर 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 गेलं आणि तसं खाली आलं आणि योगायोगानं ते नाणं सिंहाचं चित्र घेऊन खाली पडलं आणि तसा प्रधान करायला जिंकणार, आपणच जिंकणार, विजय फक्त आपलाच होणार, नियतीनं कौल दिलाय, आता आपल्याला कोणी थांबवू शकणार नाही. आणि ते 10,000 सैन्य संपूर्ण आत्मविश्वासानं त्या 50,000 सैन्यावरती तुटून पडलं, अपात कापा कापी झाली, रक्ताच्या चिरकांड्या धारव्या उडल्या, तर ते युद्ध संपलं आणि निकाल लागला. हे 10,000 सैन्य 50,000 सेनेवर जिंकलं होत. आता हे सगळं झालं कशामुळे? जेव्हा परत माघारी ते सैन्य जायला निघालं तेव्हा राजानं न राहून त्याच्या प्रधानाला विचारलं, बरं झालं आपण तसंच माघारी नाही गेलो, नाहीतर नियतीने दिलेला विजय आपण नाकारला असता. तेव्हा तो प्रधान राजाला म्हटला, ते नियतीचा कौल वगैरे काही नाही. त्याने ते नाणं परत दाखवलं, या नाण्याच्या दोन्ही बाजूला शिवाचं चित्र आहे. काही झालं तरी शिवाचं चित्र पडणार होतं, काही झालं तरी नियतीचा कौल आपल्याकडनंच लागणार होता. आपल्या सैन्यात तेवढं सामर्थ्य होतं, आपलं सैन्य तेवढं बळ होतं की ते 50,000 सैन्यावरती सर करू शकतं, मात्र त्यांना फक्त प्रोत्साहन देण्याची गरज होती आणि ते प्रोत्साहन देण्याचं कार्य फक्त मी केलं एवढंच. आणि तसंच प्रोत्साहन देण्याचं कार्य तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनवणे खऱ्या अर्थानं करत आहे. ही सर्वात महत्वाची गोष्ट. आज आपण विविध क्षेत्रांमध्ये काम करत आहात. आपण जेव्हा केव्हा एखाद्या मंदिरामध्ये जातो, एखाद्या देवळात जातो, त्यावेळेस सर्वप्रथम आपल्याला त्या देवळाचा उंच असा कळस दिसतो, नंतर त्या भक्कम भिंती दिसतात, आकर्षक सजावट आपल्याला दिसते. मात्र खरं जर सांगायचं म्हटलं तर तो उंच असा कळस त्या भक्कम भिंती आणि आकर्षक सुंदर सजावट ज्या पायऱ्यांवरती उभी आहे त्या पायऱ्यांवरती कधी आपली नजर जात नाही. मात्र वस्तुस्थिती जर बघितली तर त्या पायऱ्या जर नसत्या तर तो उंच असा कळस भक्कम भिंती आणि आकर्षक सुंदर सजावट कधी उभी राहू शकली नसती, ही देखील तितकीच मोठी गोष्ट आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा आपण एखाद्या मंदिरात जातो त्यावेळेस मंदिरातल्या देवाचं दर्शन घेण्यापूर्वी, देवासमोर नतमस्तक होण्यापूर्वी आपला मस्तक त्या पायरीवरती नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि खऱ्या अर्थाने या आरोग्याच्या देवळाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या म्हणजे तुम्ही सर्व आशा आहात. ह्या आशातही खऱ्या अर्थानं आपल्या या देवळाच्या पायऱ्या आहेत आणि त्यांच्यावरती ज्या आशांवरती हे आपलं सर्व उभं आहे. शासनाची कोणतीही योजना असली तर ती अत्यंत शेवटच्या घटकापर्यंत अर्थात ग्रास रूट लेवलला पोहोचवण्याचं काम आशाताई मोठ्या हिरिरीने करत आहे. अहो बघा ना, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, या योजनेअंतर्गत प्रत्येक गरोदर मातेची सेवा आशाताई करत आहेत आणि खऱ्या अर्थाच्या भारत मातेची सेवा करत आहेत. एखाद्या सिंधुताई सपकाळांना बाळंतपणाच्या वेळेस मरणांत वेदना भोगायला लागू नये यासाठी जननी सुरक्षा योजना त्या राबवत आहेत. जर भारत देश सुदृढ घडवायचा असेल तर यातल्या आधी माता सुदृढ झाल्या पाहिजेत आणि त्याचा शिशू देखील तितका सुदृढ घडला पाहिजे यासाठी जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम त्या राबवत आहेत. जर भारत देशाला सुदृढ बनवायचा असेल तर भारताचा नागरिक आधी सुदृढ घडला पाहिजे यासाठी येणारे चम असे मानव विकासचे कार्यक्रम देखील ते राबवत आहेत. हे सगळं चालू असताना भारतात रक्तदाब, मधुमेह यांसारखे राक्षस भारताची जनसंख्या घेळू पाहत आहेत आणि या राक्षसांना मात करण्याचं काम, या राक्षसांशी लढण्याचं काम आशाताई मोठ्या जिद्दीनं करत आहेत, चिकाटीनं करत आहेत. हे सगळं करत असताना विविध प्रकारची लसीकरणं असतील, मग तो इंद्रधनुषचा कार्यक्रम असेल, अशा सर्व गोष्टी ते फेलत आहेत. आशाताईंचं जेवढं कौतुक करावं तितकं थोडं आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.